मुंबईच्या वेगवान आयुष्यातील सर्वात जास्त लोकप्रिय फास्ट फूड म्हणजे मुंबईचा वडापाव। मुंबईतल्या कोणत्याही ठिकाणी जाल तर तुम्हाला वडापावची गाडी दिसेल। मात्र वाढत्या महागाईत वडापावचे भाव देखील वाढले, तरी वडापावच्या दुकानात आपल्याला गर्दी हमखास बघायला मिळते। सध्या मुंबईत वडापावची किंमत आहे 18 रुपये, ठिकठिकाणी वेगवेगळी किंमत आहे। मात्र हाच वडापाव जर तुम्हाला महागाईच्या जगात फक्त 8 रुपयाला मिळत असेल तर तेही मुंबईसारख्या शहरामध्ये। हो, हे खरं आहे, मुंबईतील कुर्ला परिसरात फक्त 8 रुपयात तुम्ही खाऊ शकतात वडापाव। महागाईच्या दुनियेत फक्त 8 रुपयात वडापाव विकण्यामागचं कारण काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। जय शिवराय, माझं नाव संज्योती संतोष गायकवाड आहे। आपलं दुकान आहे कुर्ला वेस्टला, नशेमन हॉटेलच्या बाजूला। आपल्या वडापावची किंमत आहे 8 रुपये। यासाठी ठेवण्यात आली कारण की वडापाव हा मुंबईच्या हक्काच्या लोकांचा आहे। सर्वसामान्य लोकांचं पोट भरावं म्हणून त्याची किंमत आपण 8 रुपये ठेवली आहे। बाहेरची किंमत तरी 18-19 वर आहे आणि आपल्याकडे 18-19 दोन वडापाव खाऊ शकतो अशा प्रकारे आम्ही ठेवलेली आहे। वडापासून आपली घरगुती प्रकारची बनवलेली चटणी आहे स्पेशल, ती आहे स्पेशल। प्लस आपल्याकडे मिसळपावसुद्धा आहे 25 रुपयांनी। लोकांचं प्रसिद्ध खूप छान आहे, त्यांना आवडेल असंच आपलं सगळं आहे आणि प्लस दरातसुद्धा खूप छान आहे। लोकांकडून खूप छान फीडबॅक येतो आहे, त्यांना सगळ्यांना आवडतो आहे, खूप छान प्रसिद्ध आहे आम्हाला। आम्ही छत्रपती शिवरायांचे सैनिक आहोत म्हणून आम्ही दुकानाचं नाव सुद्धा रायगड वडापाव ठेवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले कुल दैवत आहेत, आराध्य दैवत आहेत, म्हणून आपण शॉपचं नाव सुद्धा रायगड वडापाव ठेवलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समधून जरूर कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मुंबई लोकमतसाठी सीमा आढे।